Good afternoon, class. In our fourth lesson, Nutrition in Living Organism, म्हणजे सजीवातील पोषण ह्याच्यामध्ये आज आपण न्यूट्रिशन इन प्लांट अँड ॲनिमल पाहणार आहोत. प्लांटमध्ये हा जो तक्ता दिला आहे, ॲट्रोट्रॉफिक, हिट्रोट्रॉफिक आणि सॅप्रोफायटिक असे तीन भाग पडतात, म्हणजेच स्वयंपोषी, परोपजीवी आणि मृतोपजीवी. न्यूट्रिशन, न्यूट्रिशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ टेकिंग फूड नेसेसरी फॉर हेल्थ अँड ग्रोथ. ग्रोथसाठी आणि हेल्थसाठी आवश्यक असतात न्यूट्रिशन. आर फाईव्ह स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन. फर्स्ट, फूड इज टेकन इन टू द बॉडी. सेकंड, डायजेशन मीन्स फूड इज डायजेस्ट. ऍब्झॉर्प्शन मीन्स डायजेस्ट फूड इज absorb in the body. Absorb food is used by the body. And last one is undigested food removed from the body. Types of nutrition in animal. There are three types of nutrition which we learn now. Holozoic nutrition. Holo means hold. Zoic means animal. It includes taking the complex substance and converting them into the simpler form through the steps of nutrition we discussed earlier in the lesson. So you understand, the holozoic means samabhakshi prani. We have to always remember that food gets spoiled due to some fungi. Some fungi causes diseases or illness, while some fungi are medical properties. Yeast and some mushrooms are useful. Yeast is used for the fermentation process for making the bread, and mushroom are a rich source of iron and vitamins. काही बुरशींमुळे अन्नपदार्थ दूषित होतात, पण काही ह्या चांगल्या प्रॉपर्टीज आहेत, मेडिकल प्रॉपर्टीज आहेत, औषधी गुणधर्म आहेत काहींमध्ये. जसं यीस्टचा वापर फर्मेंटेशनसाठी केला जातो ब्रेड बनवण्यासाठी, आणि मशरूम्स जास्त करून आहारात घेतले जातात कारण की त्याच्यामध्ये आयन असतं, खूप सारा आयन आणि विटॅमिन्स असतात. हिअर यू कॅन सी वन चार्ट, रोल ऑफ न्यूट्रियन्स अँड इफेक्ट्स ऑफ देअर डेफिशियन्सी ऑन प्लांट, म्हणजे वनस्पतीमधील पोषक द्रव्यांची कार्ये व अभावाचे परिणाम. पोषक द्रव्ये, न्यूट्रियन्स, फंक्शन्स म्हणजे कार्ये, आणि डेफिशियन्सी, इफेक्ट्स ऑफ डेफिशियन्सी म्हणजे अभावामुळे होणारे परिणाम. नाव यू कॅन सी द न्यूट्रियन्स. इकडे न्यूट्रियन्स दिले आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह म्हणजे आयन, मॅग्नीज अँड झिंक. दीज आर द न्यूट्रियन्स. त्यांची फंक्शन्स काय आहेत? नायट्रोजन कार्यकारी प्रथिने, हरित लौके, पेशीमधले द्रव्ये यांच्यातील महत्त्वाचे घटक म्हणजेच इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ प्रोटीन, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझ्मा म्हणजे पेशीद्रव्य. जर हे नसेल तर काय होणार? ग्रोथ होणार नाही, येलोइंग ऑफ लीव, झाडाची वाढ खुंटते आणि काय होतं, पाने पिवळी होतात. त्याच्यानंतर फॉस्फरस आहे. फॉस्फरसचे कार्य काय आहे? तर कन्व्हर्शन ऑफ लाईट एनर्जी इन टू द केमिकल एनर्जी. आणि जर ह्याची डेफिशियन्सी झाली, अर्ली लीव फॉल, लेट फ्लावरिंग, स्लो ग्रोथ ऑफ अ रूट, कमी ग्रोथ होते रूटची. त्याच्यानंतर आहे पोटॅशियम, नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. हे फंक्शन आहे. वीक से स्टेम म्हणजे बारीक स्टेम कोट राहतं, आणि काय होतं, फेल्युअर टू प्रोड्यूस द कार्बोहायड्रेट्स, पिष्टमय पदार्थ तयार होत नाही. मॅग्नेशियम, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, आयन, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, हे दोन्ही काय करतात? हरितद्रव्य निर्माण करतात. मॅग्नेशियम नसेल तर स्लो ग्रोथ, येलोविंग द लीव्स, ग्रोथ कमी होते. आयन कमी असेल तर येल्लो ऑफ द लीव्ह, लीव येलोइंग होतात म्हणजे पिवळे पडतात. झिंक अँड मॅग्नीज, मॅग्नीजमुळे काय होतं, मेन प्लांट्स ऑफ हार्मोन, हार्मोन्स म्हणजे संप्रेरक घटक निर्माण करणे
आणि झिंकचा फंक्शन काय आहे, प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स म्हणजे संप्रेरके व त्यातील घटक निर्माण करणे. पण हे जर नसेल तर स्पॉटेड लीव दिसतात तुम्हाला, स्पॉट आलेले किंवा ग्रोथ याची खुंटे आणि पानेही पिवळी पडतात. तर हे हा चार्ट आहे ज्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स पानांमध्ये झाडांमध्ये कुठली कार्य करतात आणि त्याची डेफिशियन्सी असेल म्हणजे कमतरता असेल तर काय होतं हे दिले आहे. त्याच्यानंतर देर आर 5 स्टेप्स इन न्यूट्रिशन. फर्स्ट इज इंजेक्शन, मीन्स फूड इज टेकन इन टू द बॉडी. डायजेशन, कन्वर्शन ऑफ फूड इन टू सिंपल स्टॉबल फॉर्म. Absorption, transfer the food into the blood. Assimilation, utilization of observed food by cell and tissue for energy production, growth and repair. And last one, injection, removal of the waste product and undigested food from the body. Manjas, 5 स्टेजेस आहेत अन्न ग्रहण करणे, पचन, शोषण, त्याच्यानंतर सात्मिकीकरण आणि उत्सर्जन. या 5 स्टेप्स तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहून काढायच्या आहेत. आता आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल. ॲनिमलमधले टाईप्स ऑफ न्यूट्रिशन्स म्हणजे कसे आहेत ते आपण पाहणार आहोत. हाऊ डज इंजेक्शन अकर्स इन अमीबा. अमीबा ह्या एकपेशीय प्राण्यांमध्ये जे सजीवांचे अन्नग्रहण कसे होते अमीबासारख्या प्राण्यांमध्ये तर ते आपण पाहणार आहोत. अमीबा डज नॉट हॅव अ ऑर्गन्स लाईक हँड अँड माउथ. इट इज अ युनिसेल्युलर ॲनिमल. इट कॅन टेक इन फूड थ्रू एनी पार्ट्स ऑफ द सर्फेस ऑफ विच युनिसेल्युलर बॉडी. In surround the food particles from all sides to take into the cell. After that, it digests the food with the help of different enzyme. म्हणजेच अमीबाला तोंड हात असे भाग नसतात. तो एकपेशीय प्राणी आहे. त्याचं शरीर म्हणजे पेशींच्या कोणत्याही पृष्ठभागातून तो अन्न आत घेऊ शकतो. अन्नातले जे कण असतात, पार्टिकल्स असतात, त्यांना एका बाजूने वेढून ते कण आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतो. त्यानंतर अन्न कणांवर विविध प्रकारच्या क्रिया घडतात, पचनक्रिया, आणि त्याच्यामधून जे अन्न पचत नाही ते तो काय करतो, अनडायजेस्टेड फूड लेफ्ट बिहाइंड ॲज अ अमीबा मूव फर्दर विथ द हेल्प ऑफ स्टुडोपोडिया, मीन्स छद्मपादामधून तो ते अनडायजेस्टेड फूड टाकून देतो. इन युनिसेल्युलर ॲनिमल लाईक अमीबा अमीबासारख्या एकपेशीय प्राणी जे असतात त्यांना जबडा वगैरे काही नसतं, तोंड वगैरे काही नसतं. तर बहुपेशीय प्राण्यांमध्ये तोंडाने अन्न ग्रहण केले जाते. एकांमध्ये अन्न ग्रहण करण्यासाठी मुख अवयव असतात. उदाहरणार्थ झुरळ हे कुरतडे कीटक आहे. झुरळ, नाकतोडा वगैरे ते जबड्यांच्या मुख अवयवांचे महत्त्वाचे असतात त्यांच्यासाठी. फुलपाखरू हे चूषक आहे. डास, ढेकूण हे देखील चूषक आहे. सुईसारखी त्यांचे मुखाचे अवयव असतात, नळीसारखे असतात, त्याच्यातून ते रक्त रस ग्रहण करतात. सेक्स हॅव अ माउथ पार्ट फॉर इंजेक्शन ऑफ फूड. For example, insects like a cockroaches and a grasshopper which nibble have jaw like a mouth part. Butterflies suck food. Proboscis म्हणजे सोंडे सारखे मुख अवयव असतात. Mosquitoes and bedbugs use a needle like a mouth part. म्हणजे needle म्हणजे सुईसारखं असतं, ते त्याच्याने blood suck करतात. Or other fluids म्हणजे लिक्विड सर्व करतात. दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू.